महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। फुले आंबेडकर विद्यार्थी युवक संघटनेचे राज्य प्रतिनिधी उमेश इंगळे 1 नोव्हेंबर 2022 पासून जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे। सविस्तर माहिती अशी की होली क्रॉस प्राथमिक मराठी शाळा परतवाडा इथे कार्यरत असलेल्या मुख्याध्यापिका सिस्टर माथा बापूराव शिंगारे यांच्या सेवा रजिस्टरमध्ये जन्मतारीख 19/9/1972 असून सेवानिवृत्ती तारीख ही 30/7/2016 ही नमूद केली आहे, परंतु अजूनही मुख्याध्यापिका सिस्टर माथा बापूराव शिंगारे कार्यरत आहे। सिस्टर माथा यांनी सन 2016-2017 नमुना अ मध्ये आपली माहिती जन्मतारीख 28 जुलै 1958 ही दाखवली असून नेमणुकीची तारीख 28/7/1984 ही दाखवलेली आहे, तर सन 2017 नमुना अ मध्ये 1972 दाखवली आहे। त्यामध्ये तफावत दिसून येत असून शासनाची दिशाभूल केली आहे। 2016 सिस्टर माथा सेवानिवृत्त होणार होती, परंतु अद्यापही सेवानिवृत्त झालेली नाही, म्हणून आतापर्यंत शासनाचे घेतलेले पगार शासनाला जमा करावा व सिस्टर माथा यांच्यावर कायदेशीर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे, परंतु अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई संबंधित मुख्याध्यापिकेवर केली नसल्यानं उमेश इंगळे जे 1 नोव्हेंबर 2022 उपोषणाला बसले असून आज उपोषणाचा 3रा दिवस असून सुद्धा कोणतीच कार्यवाही जिल्हा शिक्षण प्राथमिक अधिकारी कार्यालय केली नसल्याचं दिसून येत आहे। मी उमेश मधुकरराव इंगळे, राज्य प्रतिनिधी फुले आंबेडकरी विद्यार्थी संघटना। मी जिल्हा शिक्षण कार्यालय अमरावती इथे होली क्रॉस प्राथमिक मराठी शाळा यांच्याविषयी तक्रार 1 नाही 2 नाही 3 वेळा दिली, परंतु कोणतीही कारवाई न झाल्यामुळे मी 1/11/2022 पासून उपोषणाला खालील मुद्द्यांच्या आधारे बसलेलो आहे। माझा मुद्दा क्रमांक 1, मुख्याध्यापिका मार्था बाबूराव शिंगारे यांच्या आशीर्वादाने तेथील कर्मचारी केंद्रस्थळी मुक्कामी न राहता अपडाऊन करतात, तसेच शासनाला माहिती पुरवण्याची जी असते नमुना अमध्ये सन 2016-17 मुख्याध्यापिका यांची जन्मतारीख 28/7/1958 असून सेवानिवृत्ती 2016 आहे, परंतु अद्यापपर्यंत सदर मुख्याध्यापिका कार्यरत आहेत। आपली ही चुकी लपवण्याकरता दुसऱ्या 2017-18 नमुनामध्ये त्यांनी माहिती आपली जन्मतारीख 1972 दर्शवून आणि नेमणूक दिनांक 1984 दर्शवली। वयाच्या 12व्या वर्षी नेमणूक होणे हे संशयास्पद आहे। मी पुरायनिशीय एज्युकेशन अधिकाऱ्यांना दिले, परंतु अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही। मला ते फक्त आम्ही पत्र पाठवला अहवाल। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुधाकर टिपरे, अमरावती।